विकसित भारत संकल्प यात्रा दिनांक 15 नोव्हेंबर पासून सुरू आहे। या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत शासनाच्या सर्व विभागातील योजनांची माहिती पोहोचवणे, त्यांची माहिती होणे ही संकल्प यात्रा पांगारणे या ठिकाणी पार पडली। येथे शासनाचे अनेक विभाग उपस्थित होते। कृषी विभाग, भारतीय डाक विभाग, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग आदी उपस्थित होते। कृषी अधिकारी, विज्ञान केंद्र मालेगाव खेडकर यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारे परिणाम, तसेच सेंद्रिय खतांचा वापर शेतात वाढवणे यातून जमिनीचे आरोग्य टिकवणे बाबत माहिती दिली, तसेच दैनंदिन जीवनात आहारात काय खाल्ले पाहिजे याचेही मार्गदर्शन केले। चौधरी यांनी शेतातील पिकांवरील कीटकनाशके आपल्याच घरी कसे बिनखर्चाने केमिकल मुक्त बनवता येते याची माहिती दिली। कृषी सहाय्यक साधुराम भोहे यांनी सदर विभागातील योजनांची माहिती देत योजनांचा लाभ घेण्यास शेतकऱ्यांना आवाहन केले। डाक विभाग अधिकारी शिंदे यांनी विविध पॉलिसी व त्यांचा फायदा याची माहिती दिली। ग्रामपंचायत सरपंच संजाबाई व आरोग्य विभाग अधिकारी, पंचायत समिती विस्तार अधिकारी आदींनाही या विकसित भारत संकल्प यात्रेत या भागातील शेतकरी, अंगणवाडी सेविका, बचत गट, आशा वर्कर, ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला। एनसीएनसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।